हट शब्दाचा एक अर्थ जो आपण आधीच पाहिला तो म्हणजे चिकाटी। शरीराला लवचिक करण्यासाठी एका अर्थानं मुळातून संपूर्ण शरीर यंत्रणेची पुनर्रचना करणे आणि यासाठी एक निश्चित पातळीची जिद्द लागते। हे काही देवासाठी नाहीये, कारण असं म्हणतात की देवानं रविवारी सुट्टी घेतली होती। शिवशंकरांना नाही घेतली, पण ज्या धार्मिक पार्श्वभूमीतून तुम्ही येता त्या देवानं रविवारी सुट्टी घेतली म्हणजे तो हटयोगी नाहीये, तो असूच शकत नाही। हटयोगी अतिशय जिद्दी असतात, त्यांना रविवार शनिवार असं काही नसतं। ते निरंतर अखंडपणे साधना करतच असतात, कारण जर तुम्ही तसं केलं नाही तर तुम्ही तुमच्या शरीराची पुनर्रचना करू शकणार नाही, जे आधीच प्रौढ झालेलं आहे। हठयोग म्हणजे शरीराला नव्यानं घडवणे, अर्थात सर्वात पहिल्यांदा तुमचं शरीर निर्माण केलं गेलं ते बहुतांशी माहितीमधून, जे तुमच्या पालकांच्या अनुवांशिक गुणधर्मातून आलेलं आहे। ज्या काही स्मृती त्यांच्या शरीरानं धारण केल्या होत्या, जी एक स्मृती होती, दोघं एकत्र येऊन अधिक गुंतागुंतीची स्मृती घडवली जाते प्रत्येक वेळी जेव्हा एक नवीन मूल जन्माला येतं। तर शरीराचा आकार, तुमच्या शरीर यंत्रणेची रंगछटा, असं सर्व काही हे बहुतांशी पालकांच्या शारीरिक स्मृतीतून साकार झालेलं असतं। आता जर तुम्ही एका विशिष्ट अवस्थेत असला तर, आणि हे करण्याचे असे मार्ग आहेत, यासारखे दीर्घकालीन प्रयोग आम्ही करू शकतो। जर कोणी आम्हाला निधी उपलब्ध करून देईल तर आम्ही हे दाखवून देऊ शकतो की कसे तुम्ही तुमच्या कुटुंबातील 5 पिढ्यांपूर्वी पणजोबांच्या पणजोबांचे आजोबा एक सिद्ध पुरुष होते, अतिशय बुद्धिमानी, शारीरिकदृष्ट्या बळकट, अनेक गोष्टी करण्यात सक्षम। मला त्यांच्यासारखं व्हायचंय, तर आम्ही असे काही विशिष्ट प्रकारचे योग करू शकतो जेणेकरून स्मृतीचा तो भाग आम्ही सक्रिय करू शकतो। दॅट पार्ट ऑफ द मेमरी इन युअर सिस्टम। कदाचित तुमचे वडील अशक्त होते, तुम्हाला त्यांच्यासारखं व्हायला नको, तुम्हाला तुमच्या पणजोबांच्या आजोबांसारखं व्हायचंय। तर योगाचे असे खास प्रकार आहेत जे त्या प्रकारच्या स्मृती ओळखू शकतात आणि त्यांना होईल तितकं सक्रिय करू शकतात। पण तुमच्या यंत्रणेत केवळ तीच स्मृती असणार नाहीये, पण तिचा प्रभाव जास्त दिसून येईल। तर योग प्रक्रियेने याकडे असं पाहिलं, किंवा दुसरा मार्ग म्हणजे सामान्यतः योग प्रणाली बहुतांशी याचं अनुसरण करतात। जेव्हा सप्तर्षी आदियोगी समोर बसले, आदियोगी त्यांची एकुलती एक आकांक्षा होती, त्यांना त्याच्यासारखं व्हायचं होतं। त्यांना आई बाबा आजोबा पणजोबा यांच्यात रस नव्हता, म्हणून आदियोगीने म्हटलं आम्ही हे सगळं पुसून टाकू, जुन्या सर्व स्मृती पुसून टाकू आणि तुम्ही यावर कार्य करत राहा। म्हणून सर्वात पहिली क्रिया, आज सुद्धा जे लोक संन्यास घेतात, अशा काही क्रिया आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अनुवांशिक स्मृती जिथून कुठून येतात त्यांच्यापासून थोडं अंतर निर्माण करता। कारण थोडस जरी अंतर निर्माण केलं की अचानकपणे तुम्ही पहाल तुमच्या शरीर यंत्रणेत एक प्रकारचे मोकळीक अनुभवता, पण जर तुम्ही अनुवांशिक स्मृती काढून टाकल्या, यशस्वीरित्या जर स्वतःला तुम्ही यापासून विभक्त केलं, तर तुम्ही अतिशय जागृत असायला हवं स्वतःची हवी तशी पुनर्रचना करण्यासाठी। तुमच्यात साधनेची योग्य ती जोड असायला हवी, कारण स्मृती नसेल, जाणीव नसेल तर लोक लवकरच मरू शकतात। होय, असं होऊ शकतं जर कोणी स्वतःला त्यांच्या अनुवांशिक स्मृतींपासून विभक्त करतात आणि शरीर यंत्रणेची पुनर्घडणी करण्यासाठी आवश्यक ते कार्य करत नाहीत, तर त्यांची शरीर यंत्रणा काही निश्चित कालावधीत कोलमडून पडेल। कारण तुमच्यातील अनुवांशिक स्मृतीच तुमचं शरीर एकत्र एक संध धरून ठेवतात। म्हणून तुम्ही पहाल एका व्यक्तीचं शरीर अतिशय मजबूतरित्या साकारलेलं दिसतं इतरांपेक्षा नैसर्गिकरित्या। हे मुख्यतः कोणत्या प्रकारची अनुवांशिक स्मृती पूर्वजांकडून त्यांनी धारण केल्या आहेत यावर अवलंबून असतं। म्हणून हठयोगात किमान गोष्टी करण्याच्या ह्या टप्प्यात तरी आम्ही अनुवांशिक स्मृतींपासून अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत। आम्ही त्यात जे काही उत्तम आहे दॅट इज देअर इन अस ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहोत। जगात सर्व प्रकारची लोक होऊन गेली आहेत असं समजूया। गेल्या 25 पिढ्यांमध्ये तुमच्या कुटुंबाच्या वंशावळीत जर तुम्ही पाहिलं, जर तुम्ही मागची पिढी पाहिलीत, म्हणजे तुमचा संबंध फक्त दोनच माणसांशी आहे, तुमची आई आणि तुमचे वडील। पण जर तुम्ही जरा पुढे गेलात तर तुम्ही पहाल मागच्या 150 व्यक्तींचं योगदान असेल तुमची स्मृती घडवण्यात।
आणि आता हे 100-150 लोक कोणत्या प्रकारचे कसे होते आपल्याला माहित नाही. कदाचित काही जण अतिशय बळकट होते, काही अशक्त, काही रोगिष्ट, काही आरोग्यवंत, काही अतिशय एकाग्र, असे सर्व प्रकारचे. तर ह्या वंशावळीत सर्व प्रकारची माणसं होती असणार. तर तुम्ही त्यातून काय घेता हे फार महत्वाचे आहे. इज अन इम्पॉर्टंट थिंग. किंवा ह्या सगळ्यातून उत्तम कसं आत्मसात करावं ही महत्वाची गोष्ट आहे. हठ ह म्हणजे सूर्य, ठ म्हणजे चंद्र. म्हणजे मुळात खरं पाहता पृथ्वी, सूर्य आणि चंद्र हे आमचे मूळ पालक आहेत. अँड प्लॅनेट, दीज आर द थ्री. पृथ्वी हा गर्भाशय आहे आणि सूर्य आणि चंद्र दोघं मिळून एक प्रकारे गर्भधान करतायत आणि म्हणून हे सगळं घडतंय. जर सूर्य नसता तर इथं जीवन असलं नसतं. जर चंद्र नसता तर इथं ज्या प्रकारे जीवन घडतं त्या प्रकारे ते घडलं नसतं. कदाचित ते कुठल्या तरी वेगळ्याच प्रकारे असलं असतं. म्हणून हे तीन पैलू अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत. म्हणून हठयोगाचा एक पैलू म्हणजे आपल्यातील पालकांचे प्रभाव बाजूला ठेवणे. माझे वडील, माझे आजोबा हे सगळे बाजूला ठेवतो. Keep them aside. कारण सर्वात शेवटी ही वंशावळ आपल्याला सूर्य आणि चंद्राकडे घेऊन जाते आणि तुम्हाला सरळ चंद्र आणि सूर्याकडून घ्यायचं आहे. हाच हठयोगाचा अर्थ आहे. म्हणजे तुम्ही अशा प्रकारचा समतोल तुमच्यात बांधता की ही मधली सगळी वंशावळ बाजूला सारता आणि जीवनक्रिया थेट सूर्य आणि चंद्राकडून घेता जसं जीवन मुळात घडतं. पण हजारो वर्षांच्या वंशावळीमुळे यात पुष्कळ साऱ्या विकृती आल्या. तुम्हाला ते सगळं काढून टाकायचंय आणि सरळ तुमच्या मूळ आई वडिलांकडून म्हणजे सूर्याला पिता म्हणून पाहिलं जातं आणि चंद्राला माता. हे आपण वेगवेगळ्या प्रकारे पाहिलंय. आपल्या माता आई होण्यासाठी पात्र ठरल्या त्या केवळ त्यांची शरीर यंत्रणा चंद्राच्या चक्रांशी एकरूप होती म्हणून, नाहीतर त्यांना गर्भधारणा शक्य झाली नसती. टू बिकम आवर मदर्स. त्या मुलांना जन्म देऊ शकल्या केवळ चंद्रामुळे. तर आपल्या मूळ आई आणि वडिलांशी थेट संपर्क साधणे मधले सगळे योगात आपण असं म्हणतो जे काही मध्ये घडतं ते विकृत होतं. सगळं काही मिश्रण होऊन बसतं. अनुवांशिक आणि इतर गोष्टी, सर्व प्रकारच्या गोष्टी घडतात. काही चांगल्या होत्या, काही चांगल्या नव्हत्या, सर्व प्रकारची मिश्रणं घडली. त्यावर आपलं नियंत्रण नाही. म्हणून ह आणि ठ पासून थेट घेण्यासाठी म्हणजे सूर्य आणि चंद्रापासून. तर हठयोगाचं स्वरूपच असं आहे. Yes. हळूहळू सूर्य आणि चंद्राशी थेट संबंध स्थापणे. तुम्ही हे तपासून पाहिलं पाहिजे. 2.5 वर्षांच्या साधना सरावानंतर दीर्घ काळ वाटतो का? दररोज 2.5 वर्ष जर तुम्ही साधना केली आणि मग जर तुम्ही सहज असे तुमचे डोळे मिटले तर चंद्राची आज कोणती कला आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण तुमच्या शरीर यंत्रणेत हे अतिशय सहजपणे व्यक्त आहे. एक हठयोगी जर त्यांना त्याचे डोळे मिटले तर त्या दिवशी चंद्राची कोणती कला आहे हे तो सांगू शकला पाहिजे. चंद्राचे आणखी अनेक पैलू आहेत जे तुम्ही जाणू शकता पण ते फार किचकट होईल. पण कमीत कमी तुम्ही चंद्राची कला जाणली पाहिजे. लोकांमध्ये याची मुळीच जाणीव होत नाहीये. म्हणजे सृष्टीशी असलेलं आपलं तारतम्य आपण हरवून बसलो. तर भौतिक पैलू महत्वाचा आहे. जर तुम्हाला जगात गोष्टी घडवून आणायच्या असतील तर, जर तुम्हाला फक्त आत्मज्ञान घेऊन शरीर त्याग करायचं असेल तर इतर अनेक मार्ग आहेत तसं करण्याचे. सहज जर मी असं केलं तर तुम्ही शरीर टाकून निघून जाल. हो, पण आश्रमात हे करू नका. जर प्रश्न फक्त आत्मसाक्षात्कारायचा आहे तर ते अनेक मार्गांनी घडवून आणलं जाऊ शकतं. पण जर तुम्हाला आत्मज्ञानी व्हायचंय आणि जगात प्रभावीपणे जगायचं असेल तर हठयोग फार महत्वाचा पैलू ठरतो.